नमस्कार, मी काजल कुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. ग्रामपंचायत गुंजाळवाडी आरवीने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी केलेल्या आव्हानाला गावकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत धान्य, किराणा, बाजार, कांदे, बटाटे यांसह जीवनावश्यक वस्तू व रोख स्वरूपात मदत करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. याचीच काही दृश्य पाहूयात. दृश्यामध्ये या ठिकाणी पाहू शकतो गुंजाळवाडीचे जे ग्रामस्थ आहेत, गुंजाळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच असतील, ग्रामपंचायत सदस्य असेल, विविध नागरिकांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जी मदत दिलेली आहे ती आपण ह्या ठिकाणी या दृश्यामध्ये पाहू शकतो. त्याचप्रमाणे शालेच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुंजाळवाडी, त्याचप्रमाणे ग्रामोन्नती मंडळाचे माध्यमिक विद्यालय गुंजाळवाडी, शिक्षक व सर्वच कर्मचारी, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांनी देखील या उपक्रमामध्ये सहभाग घेऊन धान्य तसेच अनेक वस्तूंचं या ठिकाणी योगदान दिलेलं आहे. आज या ठिकाणी सांगली, कोल्हापूर या ठिकाणी जो पूर आला त्यामध्ये जे पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आमच्या गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने एक खारीचा वाटा उचलण्याचा सगळ्यांनी संकल्प केला. या माध्यमातून आज या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने जवळपास साखर 1000 किलो, गहू 2000 किलो, बाजरी 1000 किलो, तांदूळ 1000 किलो, हरभरा 500 किलो, त्याचप्रमाणे जी किराणा सामाने या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने एक मदत म्हणून या ठिकाणी जमा करण्यात आलेला आहे. गुंजाळवाडी, त्याचप्रमाणे गुंजाळवाडी ग्रामस्थांच्या वतीने सांगली व कोल्हापूरमध्ये जी पूरग्रस्त अशी स्थिती निर्माण झाली त्यासाठी एक मदतीचं आव्हान म्हणून गुंजाळवाडी ग्रामस्थांना मदतीचं आव्हान करण्यात आलं होतं. त्यानुसार गुंजाळवाडी ग्रामस्थांनी सर्व क्षेत्रातील असतील, महिला असतील, त्याचप्रमाणे आपले नागरिक असतील, यांनी मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी गहू, बाजरी, तांदूळ, त्याचप्रमाणे कडधान्यामध्ये हरभरा असेल, विविध प्रकारचं कडधान्य या ठिकाणी मदत म्हणून दिलेलं आहे. मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी या पूरग्रस्तांसाठी एक मदतीचा हात म्हणून माणुसकीच्या नात्याने आपल्याला जमेल तशी मदत, ती रोख स्वरूपात असेल किंवा किराणा बाजार असेल, त्यामध्ये मिरची पावडर असेल, तेल असेल, असे विविध प्रकारच्या जीवनावश्यक ज्या वस्तू रोजच्या दैनंदिन वापरामध्ये आत्ताच्या गरजेच्या आहेत अशा वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी ग्रामस्थांनी मदत केली आणि ती संकलन या ठिकाणी झालेलं आहे. आणि या पूरग्रस्तांसाठी उद्या ह्या ठिकाणाहून ही मदत आपण त्या ठिकाणी रवाना करणार आहोत. गुंजाळवाडी ग्रामस्थांचं, त्याचप्रमाणे गुंजाळवाडीच्या सर्व क्षेत्रातील पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी ग्रामपंचायत गुंजाळवाडी असेल व सर्वांच्या वतीने ह्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो. या ठिकाणी आपल्या समवेत गुंजाळवाडी गावचे सरपंच सन्माननीय युवराजभाऊ शिंदे असतील, माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय नरसुडे सर असतील, त्याचप्रमाणे माजी सैनिक सन्माननीय किसनराव ढवळे असतील, त्याचप्रमाणे आमचे सर्वच गुंजाळवाडीचे ग्रामस्थ या ठिकाणी सर्वजणांनी अतिशय चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. करण शिंदे असेल, त्याचप्रमाणे सुधीरभाऊ भोर असतील, सर्वच, त्याचप्रमाणे दत्तात्रेयजी सोलाट असतील, सर्वच आमचे गणेशजी सोलाट असेल, त्याचप्रमाणे सर्वच ग्रामस्थ या ठिकाणी काम करत आहेत. त्याचप्रमाणे माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पॅकेजिंगचं जे काम आहे त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे या ठिकाणी 5 किलो 10 किलो अशा स्वरूपामध्ये या ठिकाणी पॅकिंग बनवलं, जेणेकरून त्या ठिकाणी गेल्यानंतर सांगली व कोल्हापूर ज्या भागामध्ये आत्तापर्यंत मदत मिळाली नाही अशा ठिकाणी आपल्याला ही मदत त्या ठिकाणी द्यायची आहे. आणि तशा स्वरूपाचं पॅकिंग देखील या ठिकाणी आपण तयार केलेलं आहे. गुंजाळवाडी गावचे सरपंच सन्माननीय युवराजभाऊ शिंदे आपल्याला थोडक्यात या ठिकाणी जी काही मदत केली आहे त्याविषयी माहिती देते. खरं तर आज 2 दिवस आपण ही मदत गोळा करत आहोत, त्यामध्ये ग्रामस्थांनी अतिशय उत्साहाप्रमाणे आपल्या ठिकाणी भरपूर अशी मदत केलेली आहे. रोख स्वरूपात असेल, तसेच काही मंडळ आहेत त्यांनीसुद्धा आपल्याला रोख रक्कम देऊन त्याच्यात कुणी तेल असेल, साखर असेल, अशी भरपूर असं 2 ते 3 टन प्रमाणात आपण ते खरेदी केलेली आहे अशी. आणि आम्हाला अतिशय लोकांनी भरपूर अशी मदत केलेली आहे, ती आम्ही चांगली या ठिकाणी जाऊन पूरग्रस्तांना ती देणार आहोत. नमस्कार, मी काजल कुलसुंदर. आपण पाहत आहात शिवनेर प्राईम. शिवनेर प्राईम मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. निमगाव सावा येथे भारताचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजी वाजपेयी यांच्या स्मृती दिनानिमित्त श्रद्धांजली कार्यक्रम संपन्न झाला. या प्रसंगी सुनंताई गाडगे, डॉक्टर खोमणे, शंकर शिंदे, किसन गाडगे, विठ्ठल गाडगे, दिनकर मते, कविता गाडगे, उषा शेटे, रंजना आतकरी, कल्पेश गाडगे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
याचीच काही क्षणचित्रे पाठवली आहेत आमचे निमगाव सावाचे प्रतिनिधी सचिन भोसने यांनी. संपूर्ण जगाला शांततेचा, समानतेचा, समृद्धीचा, सामंजस्याचा आणि सलोख्याचा संदेश देणारे हिंदुस्थानचे माजी पंतप्रधान, राष्ट्रनायक, लोकनायक, सर्वमान्य सन्माननीय स्वर्गवासी अटलबिहारी वाजपेयीजी यांना त्यांच्या प्रथम स्मृती दिनाच्या निमित्तानं आज निमगाव सावा गावामध्ये राजमाता जिजाऊ पतसंस्थेत भारतीय जनता पार्टी आणि ग्रामस्थांच्या वतीनं त्यांच्या प्रतिमेस पुष्पमाला अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करण्यात आली. यावेळेला अटलजींच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला. आज निमगाव सावा या ठिकाणी अटलजी साहेब यांच्या पहिल्याच पुण्यतिथीनिमित्त राजमाता पतसंस्थेच्या वतीने व ग्रामस्थांच्या वतीने आणि महिला मोर्चाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.